ॐ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूर सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार जीवन सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपला विषय आहे ब्रह्मचर्या सम नसे अन्य व्रत ब्रह्मचर्या सम नसे अन्य व्रत हा आज आपला चिंतनाचा विषय आहे आणि विषय तसा महत्त्वाचा आहे आणि विशेष करून तरुणांसाठी तर फारच महत्त्वाचं आहे तेव्हा यामध्ये आठ आपली कडवी आहेत त्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया ब्रह्मचर्याचे पालन करी नराला महान धन्य होतो जीव मन होऊ नी पावन मन होऊ नी ब्रह्मचर्याचे पालन करी नराला महान धन्य होतो जीव मन होऊ पावना तर ब्रह्मचर्याचे पालन करी नराला महान म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन मन मनुष्याला महान कसं करतो मनुष्याची महानता आणि ब्रह्मचर्य यामध्ये काय संबंध आहे तेव्हा बघा आपल्याकडे आयुर्वेदिक शास्त्र आहे त्याला आपण आयुर्वेद म्हणतो आणि आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्या गोष्टी विस्तारानं सांगितलेल्या आहेत के कशा प्रकारे ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला महान करू शकते आयुर्वेद म्हणतो की सात धातूपासून आपलं हे शरीर बनलेलं आहे त्याला म्हटलं आहे सप्तधातू आता सात धातूपासून आपलं शरीर बनलेलं आहे कोणकोणत्या धातू आहेत त्या पहिली धातू आहे रस कारण आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रस आहेत पाचन रस आहे लिवरमध्ये रस आहे ॲसिड रस आहे म्हणजे असे कितीतरी प्रकारचे रस आहे आपल्या शरीरामध्ये तेव्हा पहिलं म्हटलं आहे रस दुसरं आहे रक्त हे पण फार महत्त्वाचं आहे रक्त रस त्यानंतर आहे मांस आपण बघतो की शरीरावरती मांस आहे त्याखाली आहे मेद मेद म्हणजे चरबी पांढरी असते ऑइली असते विघळते म्हणजे आपल्या सगळ्या शरीराला ऑइलिंग करण्यासाठी तो मेद असतो त्याची पण गरज असते काही प्रमाणात शरीरामध्ये फॅट पण पाहिजे त्याच्यानंतर असते आपल्या शरीरामध्ये बोन असतात त्याला अस्थी म्हणतात तेव्हा इथे मेद आहे पहिलं आहे आपलं काय पहिलं रस दुसरं रक्त तिसरं मांसं चौथं मेद आणि पाचवं अस्थी म्हणजे ह हाडं आपल्या शरीरामध्ये हाडं आहेत आणि त्या हाडाच्या आतमध्ये आहे मज्जा आपण ज्याला मॅरो म्हणतो त्या बोनच्या आतमध्ये असतात लोकांना मॅरो कॅन्सर होतो बोन कॅन्सर होतो तेव्हा त्याला म्हणतात मज्जा आणि सातवी जी धातू आहे त्याला म्हटलं आहे शुक्र आता बघा आपण खाल्लेल्या अन्नापासून हे सात प्रकारचे धातू बनतात आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा धातू कोणता आहे वीर्य किंवा ज्याला आपण शुक्र म्हणतो आयुर्वेदामध्ये शुक्र म्हणतात आपण त्याला वीर्य म्हणतो आता हे सात धातू आहेत तुम्हाला सोपं करण्यासाठी एक उदाहरण सांगतो तुम्ही समजा वीस लिटर दूध घेतलं आता वीस लिटर दुधाचं तुम्ही काय करता त्याचं दही करता आता दही करावं लागतं त्याला विरजन द्यावं लागतं विरजन दिल्यानंतर मग त्याचं दही होतं मग त्या दह्यामध्ये तुम्ही पाणी टाकून त्याचं ताक करता आणि मग त्याचं काय करता तुम्ही मंथन करता चर्निंग करता चर्निंग केल्यानंतर काय होतं लोणीवर येतं ते ताकावर तरंगतं ते लोणी आणि वीस लिटर दुधामधून एक किलो लोणी निघतं आणि त्या एक कोली लोण्याला एक किलो लोण्याला तुम्ही जर तापवलं तर त्यामध्ये फक्त सातशे ग्राम तुम्हाला तूप मिळते आता तुम्ही वीस लिटर दुधामधून सातशे ग्राम तूप काढलेलं आहे म्हणजे आता हे सातशे ग्राम तूप काय आहे या वीस लिटर दुधाची क्रीम आहे त्याला आपण साय म्हणतो त्याला आपण सार म्हणतो त्याला आपण इसेन्स म्हणतो तेव्हा ह्या वीस लिटर दुधापासून आपल्याला सातशे ग्राम फक्त तूप मिळालेलं आहे म्हणजे तूप किती महत्त्वाचं आहे आता एखाद्या मूर्खानं हे तूप जर फेकून दिलं नालीत आणि फक्त ताकपीत बसला त्याला शक्ती मिळेल का अरे हे काय म्हणतील पाण्यावर तरंगणारं हलकं हलकं फेकून द्या बघा जे खेळपटू असतात क्रीडापटू असतात जे पहिलवान असतात त्यांना तूप खायला सांगतात दूध प्यायला सांगतात का सांगतात मी पण कॉलेजमध्ये असताना पहिलवान होतो मी पण व्यायामशाळेत जायचो मी पण कुस्त्या खेळायचो तेव्हा तिथे ते सांगायचं की सकाळी संध्याकाळी दोन वेळा शिरा खात जा आणि तुपाचा शिरा खात जा अरे ते तुपाचा शिरा खायला का सांगतात कारण तूप त्या दुधाचा इसेन्स आहे सार आहे त्यामध्ये शक्ती आहे म्हणून ते दूध आणि तूप खायला सांगतात हे सगळे क्रीडापटू तूप आणि दूध खातात पितात कारण त्याच्यामुळे वीर्य वाढते त्याच्यामुळे शुक्र वाढते आता हे अन्न खाल्ल्यामुळे आपलं शुक्र वाढतं आता आपण हे लोणी किंवा तुपच जर फेकून दिलं आपली शक्ती वाढेल का तशाप्रकारे आपण खाल्लेल्या अन्नापासून आपलं शरीर काय करते या सात धातू निर्माण करते आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सगळ्याचा इसेन्स सगळ्याचा सार म्हणजे ते असते वीर्य आणि ते वीर्य आपल्या मेंदूमध्ये जेवढ्या प्रमाणात राहील आपल्या शरीरामध्ये जेवढ्या प्रमाणात राहील त्या प्रमाणात मनुष्य महान होत असतो असं आयुर्वेदशास्त्रानं म्हटलं आहे आता हे वीर्य आपल्याला महान कसा करते हे शुक्र आपल्याला महान कसं करते ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया आपण जर ते फेकून दिलं तर आपण किती मोठा लॉस करत आहोत केवढं मोठं आपलं नुकसान करत आहोत तेव्हा इथे काय म्हटलं आहे ब्रह्मचर्याचे पालन करी प्रदान एकदाची वाचता ऐकता राहते स्मरणं म्हणजे आता इथे सांगितलं आहे की उपयोग काय आहे ब्रह्मचर्याचे पालन करी प्रदान आता हे ब्रह्मचर्याचं पालन करणं आपल्याला कसं आरोग्य प्रदान करते ते म्हणतात की ह्या विर्यामुळे किंवा शुक्रामुळे आपल्या शरीरामध्ये तीन शक्ती वाढायत वाढतात त्यामधली पहिली शक्ती आहे ओजस आपल्यामधलं ओजस वाढतं आपल्यामधलं तेजस वाढतं त्याला ओजशक्ती तेजशक्ती म्हटलं आहे आणि तिसरं प्राणशक्ती ह्या तीन शक्ती आहे की आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे आणि शुक्राचं रक्षण केल्यामुळे ह्या तीनही शक्ती वाढतात आता ह्या तीन शक्ती जर आपल्या शरीरामध्ये वाढल्या तर काय होतं आरोग्यप्रदान होतं ब्रह्मचर्याचे पालन करी आरोग्यप्रदान तर हे आरोग्यप्रधान कसं होतं तर बघा हे ओजत जातं आपल्या मेंदूमध्ये ते आता मेन्यूमध्ये जाऊन तिथे मेधा नाडी निर्माण करतं एक विशिष्ट नाडी असते ते शरीरामधून मेन्यूमध्ये जातं तिथे एक मेधा नाडी निर्माण करतं त्यामुळे काय होतं एकदाची वाचता ऐकता राहते स्मरण एक तुम्ही एकदा वाचलेलं आणि ऐकलेलं तुमच्या कायमचं लक्षात राहते म्हणजे तुमच्या ब्रेनची कॅपॅसिटी वाढली की नाही आता तुमच्या ब्रेनमध्ये नवीन नवीन विचार सुचायला लागतात तुम्ही आता क्रिएटिव्ह होता तुमचा आत्मविश्वास वाढतो तुमची स्मरणशक्ती वाढते तुमचा उत्साह वाढतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे आता तुमच्यामध्ये ओजस निर्माण झालेलं आहे आणि प्राणशक्ती म्हणजे व्हायटॅलिटी जेव्हा आपल्यामध्ये प्राणशक्तीची वाढ होते व्हायटॅलिटी वाढते तेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशी शक्ती निर्माण होते की सहजासहजी कोणताही रोग आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण ब्रह्मचार्याचं पालन केल्यामुळे आता तुमची प्राणशक्ती वाढलेली आहे तुमचं ओजस वाढलेलं आहे तुमचा मेंदू तल्लक झालेला आहे तुमचा कामामधला उत्साह वाढलेला आहे तुमची आता एनर्जी वाढली आहे प्राण म्हणजे काय एनर्जी आता काम करण्याची एनर्जी वाढली आहे तुम्हाला थकवा येत नाही तुम्ही जास्त काम करू शकता जास्त वेळ करू शकता तुमच्या मनामध्ये उत्साह वाढतो तुमचा आत्मविश्वास वाढतो आता ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे आणि हे सगळं तुम्हाला प्राप्त होतं आणि तेजस ही तिसरी शक्ती आहे ह्या तेजसमुळे काय होतं की तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं तुमच्या चेहऱ्यावर तेज झळकायला लागतं तुमचं शरीर तेजस्वी होतं तुमच्या स्किनचा कलर बदलतो त्याच्यामध्ये तेज दिसतं तो कारा काळा असो की गोरा असो पण तो तेजस्वी दिसतो तो म्हात्यासारखा दिसत नाही तो तरुणासारखा दिसतो वय कितीही झालेलं असेल तरी त्याच्या चेहऱ्यावर तेज असतेच बघा स्वामी विवेकानंद किती तेजस्वी होते आणि त्यांच्या शब्दामध्ये शक्ती येते इतरांवर त्यांचा प्रभाव पडतो ते जे म्हणतील ते इतरांना ऐकावं लागतं ही शक्ती आपल्यामध्ये येते आता बघा स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये व्याख्यान दिलं आता शिकागोच्या पहिल्या व्याख्यानामध्ये त्यांनी काय म्हटलं सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका अमेरिकावासी भगिनी आणि बंधूंनो आता हे चार शब्द म्हटल्याबरोबर सात हजार लोकं उभे राहून टाळ्या वाजवायला लागले आता ह्या चार शब्दांचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडलाच कसा स्वामीजींनाच कुणीतरी विचारलं का म्हणे स्वामीजी तुम्ही फक्त चार शब्दच विचार उच्चारले तुमच्याजवळ काही जादू आहे का काही चमत्कार आहे का की सात हजार लोकं विरवून टाळ्या वाजवले म्हणे हो दॅट वॉज मिरॅकल तो एक मी चमत्कारच होता ते कशामुळे झालं तुम्हाला माहिती आहे ने मी आत्तापर्यंत माझ्या मनामध्ये एकदा सुद्धा काम वाचण्याचा विचार येऊ दिला नाही बघा स्वामीजीच्या मनाची पवित्रता म्हणे मी माझ्या मनामध्ये एकदा सुद्धा काम वाचण्याचा विचार येऊ दिला नाही आणि माझ्यामध्ये त्यामुळे ती शक्ती निर्माण झाली ते ओजस निर्माण झालं आणि त्या ओजसमुळे त्या शक्तीमुळे हे सात हजार लोक प्रभावित झाले म्हणजे बघा इथे आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण दिसते आणि स्वामीजींनी ते स्वतः सांगितलेलं आहे की कशामुळे ते घडलं सात हजार लोक उभे राहून टाळ्या कशामुळे वाजवल्या ती माझ्यामधली शक्ती कोणती शक्ती होती ती होती ब्रह्मचर्याची शक्ती ती होती पवित्रतेची शक्ती त्यांचं मन आता पवित्र झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या शब्दामध्ये एवढा जोर होता की ते शब्द डायरेक्ट त्यांच्या हृदयाला जाऊन भिडले म्हणजे बघा किती फायदे होतात ब्रह्मचर्याचे पालन करी आरोग्यप्रधान एकदाची वाचता ऐकता राहते स्मरण आणि एकदा वाचलं आणि ऐकलं तर सगळ्याच्या सगळं आपल्या लक्षात राहते बघा स्वामीजी काय म्हणतात स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात केवळ यथार्थ ब्रह्मचर्याच्या पालनाने समस्त विद्या एका क्षणात आत्मसात करता येतात एकदाच ऐकलेले वा समजलेले कायमचे लक्षात राहू लागते राहू शकते या ब्रह्मचर्याच्या अभावीच आपल्या साऱ्या देशाचा सत्यानाश होऊन गेला आहे बघा किती स्वामीजींचे शब्द पॉवरफुल आहे ते म्हणतात की के केवळ यथार्थ ब्रह्मचर्याच्या पालनाने समस्त विद्या एका क्षणात आत्मसात करता येतात एकदाच ऐकलेले एक वा समजलेले कायमचे लक्षात राहू शकते या ब्रह्मचर्याच्या अभावीच आपल्या साऱ्या देशाचा सत्यानाश होऊन गेलेला आहे सत्यानाश होऊन गेलेला आहे म्हणजे स्वामीजींनी आपल्याला ब्रह्मचर्याचं महत्त्व सांगितलं आहे की एकदा वाचलेलं आणि ऐकलेलं आपल्या कायमच्या लक्षात राहतं आपली स्मरणशक्ती वाढते एकदाची वाचता ऐकता राहते स्मरण तर ही आहे ब्रह्मचर्याची शक्ती ओजस तेजस आणि प्राणशक्ती जेव्हा आम्ही व्यायामशाळेमध्ये जायचो फक्त तूप खायचं आणि दूध प्यायचं नाही व्यायामपर करावा लागायचा आणि व्यायामशाळेमध्ये तुम्हाला दिसेल हनुमंताचा फोटो असतो हनुमंत कशाचा आदर्श आहे ब्रह्मचर्याचा आदर्श आहे मी ज्या आखाड्यामध्ये जायचो ज्या व्यायामशाळेत जायचो तिथे एक हनुमंताचा फोटो ठेवलेला होता जाऊन पहिले प्रणाम करायचा आणि त्याच्याखाली चा चार वाक्य लिहिलेली होती ती वाक्य अतिशय प्रेरणादायी होती ती वाक्य काय होती ब्रह्मचर्य पालन कर मतदेख परनारी कसकर बांध लंगोटा शरीर छाया तयारी मला ते अजूनही आठवते ते चार वाक्य होते ब्रह्मचर्य पालन कर म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करा मतदेख परस्त्रीकडे बघू नका कसकर बांध लंगोटा त्यावेळेस कुस्त्या खेळायसाठी लंगोटी बांधावी लागायची कसकर बांध लंगोटा शरीरे पर शरीर परत छाय तयारी मग तुमच्या शरीरावर काय होतं ते मसल दिसायला लागतात तुमचं शरीर गुटगुटीत होतं म्हणजे व्यायामाने कसलं शरीर होतं पण हे कशामुळे ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे आणि व्यायाम केल्यामुळे तेव्हा व्यायाम तर केलाच पाहिजे तूप पण खाल्लं पाहिजे पण एवढं सगळं करून ती शक्ती जर आपण फेकून दिली शुक्रशक्ती की ज्यासाठी जे आपल्याला एवढं देऊ शकते ते जर आपण वीर्य बाहेर फेकून दिलं तर मग आपण दुर्बल नाही होणार का म्हणून स्वामी विवेकानंद काय म्हणतात ह्या ब्रह्मचर्याच्या अभावीच आपल्या साऱ्या देशाचा सत्यानाश होऊन गेलेला आहे आज आपल्या दुर्बलतेला हेच कारण झालेलं आहे तेव्हा आपल्या मेंदूचा विकास होत नाही आपण काही शोध लावू शकत नाही आपल्यामध्ये टॅलेंट नसतात आपल्यामध्ये जिनियस नसते क्रिएटिव्हिटी नसते ओरिजिनॅलिटी नसते आपल्यामध्ये उत्साह नसतो काम करण्याची शक्ती नसते एनर्जी नसते हे कशामुळे कारण आपण ते सक्ष शक्ती फेकून देतो आता ब्रह्मचर्य आश्रम आहे विद्यार्थी आश्रम आहे विद्यार्थी आश्रमामध्ये आपल्याला ज्ञान संपादन करायचं आहे तर त्यावेळेस ब्रह्मचर्याचं आचरण करणं किती गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही ब्रह्मचर्याचं आचरण केलं नाही तुम्ही ज्ञान संपादन करणार कसे तुमची एकाग्रता वाढणार कशी पण ह्या गोष्टीकडे आपण महत्त्वच देत नाही गृहस्थ आश्रमात गेल्यानंतर मग तुम्हाला मुभा आहे पण ब्रह्मचर्य आश्रमात या गोष्टींचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे पण आज आपण करत नाही त्यामुळे आपण दुर्बल होतो त्यामुळे आपल्याला आजार होतात हे आपल्याला कळत नाही म्हणून याचं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे एकाग्रता वाढविण्या ब्रह्मचर्याची उपाय मन केंद्रित होऊ नये होतो सर्वत्र विजय होतो सर्वत्र विजय एकाग्रता वाढविण्या ब्रह्मचर्याची उपाय म्हणजे आपल्याला जर मनाची एकाग्रता वाढवायची असेल तर ब्रह्मचर्य हाच एक उपाय आहे कारण त्यामुळे आपलं मन फोकस होतं आपलं मन जास्त भटकत नाही अरे तुम्ही अभ्यास करत असाल किंवा तुम्ही खेळत असाल तर तुमचं पूर्णता पूर्ण मन तिथे पाहिजे तुमचं मन जर विचलित झालं किंवा दुसऱ्या गोष्टीकडे गेलं तर तुम्हाला ते यश साध्य होणार नाही तुम्ही महान होणार नाही तर बघा बरेचदा बऱ्याच खेळांमध्ये मग क्रिकेट असो की कोणताही खेळ असो जोपर्यंत हे खेळाडू ब्रह्मचारी असतात अविवाहित असतात तोपर्यंत ते खूप चांगली कामगिरी करतात ते शतकावर शतकं मारतात पण एकदा ते विवाहाच्या बंधनात गुंतले की त्यांचं मन डायव्हर्ट होते मग ते त्यांचं करिअर भविष्यामध्ये टिकवू शकत नाही जेव्हा ते बॅचलर असतात तेव्हा जशी कामगिरी करतात तसे लग्नानंतर करू शकत नाही कारण आता त्यांचं मन विभागलेलं आहे आता त्यांचं मन खेळावर फोकस होत नाही बाकी दुसऱ्या गोष्टीकडे जाते मग त्यांना यश मिळणार कसं आता ज्या लोकांनी जीवनात यश मिळून दाखवलं त्यांनी त्यांचं मन एका ध्येयावर केंद्रित केलं एका ध्येयावर फोकस केलं त्यामुळे ते जीवनामध्ये यशस्वी होऊ शकले बघा होमी मी भाभा त्यांना आपण फादर ऑफ आप न्यूक्लिअर एनर्जी म्हणतो ज्यांनी अनुसंधान केलं भोमी भाबा हे अविवाहित होते त्यांनी सगळीच्या सगळी एनर्जी आपली कशावर फोकस केली कशा आपल्याला ॲटम वॉर्म करता येईल म्हणजे ॲटमिक एनर्जी न्यूक्लियर एनर्जी यावर त्यांनी सगळी एनर्जी खर्च केली म्हणून त्यांनी शोध लावला छप्पन वर्षामध्ये अपघातामध्ये मृत्यू झाला की काय त्यांचा त्यांना मारण्यात आलं काही आपण सांगू शकत नाही पण बघा कशामुळे झालं म्हणजे भाबा असो अब्दुल कलाम असो की लता मंगेशकर असो की कुणी असो ह्या सगळ्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं म्हणजे त्यांनी विवाहच केला, केला नाही ते आयुष्यभर बॅचलर राहिले आणि त्यामुळे बघा त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये यश मिळून दाखवलं त्यांचं मन फोकस होतं त्यांचं मन एकाग्र होतं त्यांचं मन त्यांच्या ध्येयापासून दुसरीकडे कुठेच गेलं नाही पूर्ण जिवंतने ते एका ध्येयासाठी अर्पण केलं म्हणजे असे लोक पण आहेत की ते आपल्या ध्येयासाठी सगळं काही विसरतात तेव्हा कुठे ते, ते जीवनामध्ये महान होतात म्हणजे हे उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर की ह्या लोकांनी किती मोठं कार्य करून दाखवलं विवेकानंद बघा समर्थ रामदास स्वामी बघा ह्या लोकांनी केवढी मोठमोठी कार्य केली कशाच्या भरोशावर ह्या ब्रह्मचर्याचं आचरण करून ते एवढी महान कार्य करू शकली म्हणून एकाग्रता वाढविण्या ब्रह्मचर्याची उपाय मन केंद्रित होऊन होतो सर्वत्र विजय होतो सर्वत्र विजय तेव्हा मन केंद्रित होते आपल्या ध्येयावर आणि आपला, आपला विजय होतो आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलो तरी आपण महान होतो हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर ब्रह्मचर्य महाव्रत जो नाही आचरत ब्रह्मचर्य महाव्रत जो नाही आचरत अध्यात्मजीवनी नाही होतं तो प्रगत अध्यात्मजीवनी नाही होतं तो प्रगत जो ब्रह्मचर्याचं आचरण करत नाही पालन करत नाही संयम करत नाही त्याची आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होत नाही म्हणून कितीतरी धार्मिक संप्रदायामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं हे कंपल्सरी आहे इव्हन ख्रिश्चॅनिटीमध्ये आपण जर बघितलं तर तिथे पण ब्रह्मचर्याचं पालन करायला सांगतात कॅथोलिक संप्रदायामध्ये फादर आणि सिस्टर त्या बॅचलर असतात त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये महान संत निर्माण झाले इथे भारतामध्ये कितीतरी संन्यासी आहे लाखोमध्ये संन्यासी आहे जे ब्रह्मचर्याचं चा आचरण करतात कारण ब्रह्मचर्याचं चा आचरण केल्यामुळे आपला मेंदू आणि आपली नर्वस सिस्टम ही स्ट्रॉंग होते ही शक्तिशाली होते आणि ती शक्तिशाली झाल्याशिवाय आपण आध्यात्मिक जीवनात अनुभूती प्राप्त करून घेऊ शकत नाही कारण शास्त्रामध्ये म्हटलं आहे नायमात्मा बलहिनेनं लभ्य हा आत्मा बलहीनाला कधीच लाभू शकत नाही इथे बलहीन म्हणजे ब्रह्मचर्याचं बल नुसतं काही फिजिकल बल नाही तेव्हा नायमात्मा बलहिनेनं लभ्य कारण जर आपला मेंदू आणि आपली मज्जातंतू जर आपली दुर्बल असेल तर काय होईल साईड इफेक्ट होईल बरेच लोक पागल होतात कारण ते तो वेग सहन करू शकत नाही आध्यात्मिक अनुभूती येणं म्हणजे तेवढं सोपं नाही आहे एक लाख पॉवरची विद्युत आहे ती आता एक लाख पॉवरची विद्युत शक्ती आणि तुमचा बल्ब आहे फक्त एक हजार पावरचा आता एक हजार पॉवरच्या बल्बमध्ये ती एक लाखाची जर विद्युत शक्ती टाकली तर या बल्बचं काय होईल फुटून जाईल ती आध्यात्मिक शक्ती अनंत शक्ती तुम्ही या शरीरामध्ये प्रगट करत आहात आता तुमचं शरीर कसं पाहिजे तुमचं शरीर सात्विक सात्विक पाहिजे तुमचं मन शुद्ध पाहिजे तेव्हा तुम्ही ते शक्ती धारण करू शकाल नाहीतर सगळं विस्कळीत होऊन जाईल तुमचं डोकं बिघडेल गरम होईल कितीतरी शरीरामध्ये आजार होतील ते कधी बरे होणार नाही म्हणजे लोक पूर्वतयारी न करता समाधीचा अनुभव घ्यायचा निघतात आणि शेवटी अर्ध्यामध्ये संपतात काहीच करू शकत नाही पहिले तुम्हाला तयारी तर करावी लागेल तुमचं शरीर तर पहिले तुम्ही दष्टपुष्ट करा तुमचं ब्रेन तर स्ट्राँग करा मग तुम्हाला चांगल्या चांगल्या उच्च अनुभूती येतील आध्यात्मिक जीवनामधले त्याशी मग गृहस्थ असो की संन्यासी असो दोघांसाठी हा नियम लागू आहे असं नाही की फक्त संन्यासीसाठी आहे गृहस्थानेसुद्धा आचरण करणं आवश्यक आहे ब्रह्मचर्याचं तिथे पण आत्मसंयम पाहिजेच कारण आपले ऋषी होते त्या ऋषीमुनींनीसुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं पण त्यांचं जीवन संयमित होतं ते गृहस्थ गृहस्थाश्रमापासून ते विरक्त व्हायचे ते वानरप्रस्थ आश्रमात जायचे जंगलात जायचे संन्यास घ्यायचे ब्रह्मचर्याचे पालन करायचे सुरुवातीपासूनच जे नि नी... नियंत्रित जीवन जगायचे त्यामुळे त्यांना ते शक्य झालं तेव्हा भगवान श्री रामकृष्ण बघा विवाहित होते तरी त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली कारण तिथे आत्मसंयम होता ब्रह्मचर्याचं पालन होतं श्रीरामकृष्णांचे शिष्य होते साधू आहे त्यांनी पण ब्रह्मचर्याचं पालन केलं जरी विवाहित होते तरी म्हणून त्यांची प्रगती होऊ शकली तेव्हा आध्यात्मिक प्रगतीमध्ये ब्रह्मचर्याचं खूप महत्त्वाचं स्थान आहे ब्रह्मचर्य महाव्रत जो नाही आचरतं अध्यात्मजीवनी नाही होतं तो प्रगत नाही होतं तो प्रगत लाभ हेची कामा हे कामाचे प्रयोजन विसरोनी नर होतो संतत्ती लाभ हेची कामाचे प्रयोजन विसरोनी नर होतो भोगपरायण तेव्हा चांगली संतती व्हावी आपल्या पोटी चांगले मुलं आणि मुली जन्माला याव्यात हा आहे विवाहाचा उद्देश त्यासाठी कामशक्ती वापरल्या जाते म्हणजे विवाहाला पण उद्देश आहे त्याला पवित्र संस्कार मानलेला आहे कारण आपण म्हणतो धर्मपत्नी सहधर्मिनी जे पती आणि पत्नी एकमेकांनी त्यांनी धर्माच्या मार्गावर म मदत केली पाहिजे तेव्हा श्री रामकृष्ण म्हणायचे की एक दोन मुलं मुली झाल्यानंतर तुम्ही भाऊ बहिणीसारखे राहिले पाहिजे नेहमी भगवंताचं स्मरण चिंतन केलं पाहिजे पण मनुष्य विवाहाचा उद्देशच विसरला संतती लाभ ह्याची कामाचे प्रयोजन विसरवणी नर होतो भोगपरायण तेव्हा तो, भोग तो विसरतो की चांगली संतती व्हावी म्हणून विवाहाचं प्रयोजन आहे पण भोग करण्यासाठी काही विवाहाचं प्रयोजन नाही आहे पण जेव्हा आपण जीवनाचं ध्येयच विसरतो की आपलं जीवनाचं ध्येय आध्यात्मिक आहे आपल्याला मोक्षाकडे जायचं आहे तेव्हा आपल्याला भोगामध्ये रमायचं नाही ते कुठेतरी इंद्रिय संयम करायचं आहे कुठेतरी इंद्रिय नियम नियमन करायचं आहे आपण हे जेव्हा विसरतो तेव्हा आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करून घेऊ शकत नाही म्हणून इथे म्हटलं आहे की लक्षात ठेवा तुमच्या विवाहाचा उद्देश काय आहे श्री रामकृष्णाने विवाह केला बाकी ऋषीने केला पण त्यांचा जी विवाहाचा उद्देश काय होता आध्यात्मिक जीवनामध्ये अंतिम पुरुषार्थ ज्याला मोक्ष म्हटलं आहे तो प्राप्त करून घेणं विवाहित असूनही त्यांनी ते ध्येय जीवनामध्ये साध्य करून घेतलंच तेव्हा हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की संतती लाभ हेची कामाचे प्रयोजनं विसरवणीनर होतो भोगपरायण कामवासना असे विनाशाला कारण दानव होतो नर करी पाप आचरण कामवासना हेची विनाशाला कारण दानव होतो नर करी पाप आचरण तर कामवासना हेची विनाशाला कारण कारण बरेचदा काय होतं की मनुष्याचा विनाश कशामुळे होतो ह्या कामवासनेला कंट्रोलमध्ये न ठेवल्यामुळे तो वाईट कृत्य करतो आणि त्यामुळे स्वतःचा विनाश करून घेतो भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे भगवंतानी त्रिविध नरक द्वारं द्वारम नाशनमात्मन काम क्रोध तथा लोभ तस्मादेत येत त्यजेत भगवंत म्हणतात की नरकाची तीन द्वारं आहेत त्रिविध नरक द्वारं नाशनमात्मनं या आत्म्याचा या जीवाचा ते विनाश करतात कोणते तीन द्वार आहे काम क्रोध आणि लोभ आणि म्हणून येत त्र्यम त्यजेत हे तीन आपण त्यागले पाहिजे तस्माद येतं त्रयम त्यजेत भगवंताने गीतेमध्ये स्वयं सांगितलं आहे तुकाराम महाराज म्हणतात पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहूनही आंधळा बराच मी असे तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे बघा ह्या संतांनी आपल्याला सांगितलं आहे की आपलं मन कसं पाहिजे हे लोक पापाचरण करतात जेलमध्ये जातात सजा भोगतात काही लोकांना फाशी होते कारण काहीतरी बलात्कार केलेला असतो काहीतरी कृत्य केलेलं असते जे जेव्हा ते स्वतःला संयमित करू शकत नाही जेव्हा ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही तेव्हा ते गुन्हेगारी करतात पापांचं आचरण करतात आणि शेवटी आयुष्यभर दुःख भोगतात म्हणून म्हटलं आहे कामवासना विनाशाला कारण दानव होतो नर करी पाप आचरण म्हणजे हा मनुष्य काय होतो दानव होतो राक्षस होतो म्हणजे राक्षसासारखा वर्तणूक करतो तो काही कुणाची पर्वा करत नाही म्हणजे अशा प्रकारे आज आपण समाजामध्ये कितीतरी उदाहरणं बघतो मला सांगायची गरज नाही आपण पेपरमध्ये वाचतो म्हणजे किती असे चांगले चांगले लोक समाज ज्यांचं समाजामध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे अशा लोकांच्या हातूनसुद्धा असे हीनकृत्य घडतात आणि सगळ्या समाजामध्ये त्यांची चिथू होते त्यांना तोंड दाखवायला जागा राहत नाही मरणापेक्षाही मरण पत्करावं लागतं कारण ह्या कामवासनेवर नियंत्रण ठेवू शकले नाही म्हणून बघा मनुष्य आपला स्वतःचा कसा विनाश करून घेतो म्हणून कामवासनेचा वेग करी जो नियंत्रित तोची खरा योगी राही सदा आनंदात म्हणजे या कामवासनेचा वेग करंट आपण फोर्स म्हणतो पावसाळ्यामध्ये नदीला कसा पूर येतो आणि तिथे किती जोरात करंट राहतो आणि त्या वेगामुळे काय होतं नदीचे बांधचे बांध फुटून जातात बरेच मोठी धरणं फुटून जातात वेग सांभाळू शकत नाही सगळीकडे विनाश होतो तेव्हा जेव्हा मनुष्यामध्ये हा कामाचा वेग येतो तो पागलासारखा वागतो तो काय करेल सांगता येत नाही एकतर इतरांचा विनाश करेल ॲसिड अटॅक करेल खून करेल किंवा स्वतः तो आत्महत्या करून घेईल त्याला जे पाहिजे ते मिळालं नाही तर एवढा जा डिप्रेशनमध्ये जाईल तो एवढ्या नैराश्यामध्ये जाईल की तो स्वतः आत्महत्या करेल म्हणजे अशा वेळेस मनुष्याला काय करावं हे सुचतच नाही म्हणजे एवढा त्याच्या डोक्यावर तो विचार बसलेला असतो की त्याला काहीच सुचत नाही आणि तो चुका करून बसतो तो काहीच बघत नाही नातेवोती बघत नाही काही बघत नाही आणि असे हिनकृत्य करतो बघा कारण तो वेगच भयंकर आहे भगवंताची कृपाच पाहिजे भगवंताला प्रार्थना केली पाहिजे की हा वेग आपल्याला कंट्रोल करता कर करता आला पाहिजे नाहीतर आपल्यातून कधीही दुष्कर्म घडू शकते आपण खूप सावध राहिलं पाहिजे भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे साधू सादु सावधान साधूने नेहमी सावध राहिलं पाहिजे दक्ष राहिलं पाहिजे अलर्ट राहिलं पाहिजे सगळ्यांनीच कारण फक्त साधूसाठीच नाही तर कुणाच्याही हातून गुन्हे होऊ शकतात म्हणून म्हटलं आहे की हा कामवासनेचा वेग जो नियंत्रित करू शकतो तोच तर खरा योगी आहे आणि जो ते करू शकला तो तर नेहमी आनंदाचाच आहे भगवद्गीतासुद्धा तेच म्हणते भगवद्गीता काय म्हणते शक्नोती हयवय सोडून प्रा शरीर विमोक्षणात काम भवद वेगम संयुक्त स सुखी नर भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायात भगवान म्हणतात शक्नोती इह्यव इह, इह सोडून हे शरीर सोडण्यापूर्वी जो करू शकतो शकनोती इहैव म्हणजे इथे जिवंत असतात हे प्राक शरीर विमोक्षनात हे शरीर सोडण्यापूर्वी जो काय करू शकतो शकनो इहे व वय सोडून प्रा शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेग जो काम आणि क्रोधाचा वेग सहन करू शकतो संयुक्त तो योगी आहे आणि सुखी नरह तो सुखी आहे तो मनुष्य सुखी आहे आणि तो योगी आहे जो ह्या काम क्रोधाचा वेग ह्या जन्मामध्येच ह्या शरीरामध्ये असतानाच जो त्याचा वेग नियंत्रित करू शकतो त्याचा वेग सहन करू शकतो त्यामुळे विचलित होत नाही ज्याचं मन शांत राहतं ज्याच्यातून काही वाईट कृत्य घडत नाही तो मनुष्यच खरा साधू किंवा योगी आणि तोच खरा आनंदी आहे तोच आनंदात राहतो त्याला आनंदाचं रहस्य कळलेलं आहे ह्या भोगामध्ये धावण्यामध्ये आनंद नाही आहे कामवासनेचा वेग करी जो नियंत्रित तोची खरा योगी राही सदा आनंदात इह वयसोडुम सोडून विमोक्षनात शरीरविमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम सयुक्त स सुखी नरह भगवान स्वयं म्हणतात गीतेमध्ये की तोच सुखी आहे आणि तोच योगी आहे की जो हा वेग सहन करू शकतात ज्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे साधारण हा वेग सहन करू शकत नाही त्याच्या आहारी पडतो त्याच्या बळी पडतो आणि शेवटी सत्वाचा विनाश करून घेतो म्हणून किती महत्त्वाचं आहे त्यानंतर आपलं शेवटलं कडवाय प्रयत्नपूर्वक करा ब्रह्मचर्याचे पालन भव तुटेल धन्य होईल जीवन प्रयत्नपूर्वक करा ब्रह्मचर्याचे पालन भव तुटेल धन्य होईल जीवन म्हणजे प्रयत्नपूर्वक ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे आपोआप होत नाही संघर्ष करावा लागतो असं नाही की आपोआप होऊन जाईल सगळं इथे आपोआप होत नाही कारण एवढं सोपं नाही आहे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे कारण जन्मोजन्मीचे संस्कार आपल्या मनामध्ये आहे आप हे आपले शत्रू आहे दुश्मन आहे आपल्याला माहिती आहे काम क्रोध लोभ हे सगळे तेव्हा इथे प्रयत्नपूर्वक आपल्याला करावं लागणार आहे प्रयत्नपूर्वक करायचं म्हणजे काय करायचं पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जीवनाचं ध्येय ठीक करायचं की मला माझ्या जीवनामध्ये काय ध्येय साध्य करून घ्यायचं आहे आणि तेही ध्येय म्हणजे आध्यात्मिक ध्येय आपण ठरवलं पाहिजे की मला जन्मामध्ये या जन्मामध्ये मुक्ती प्राप्त करायची आहे ह्या भवबंधनातून मला बाहेर पडायचं आहे हे जन्ममृत्यू जरा व्याधे यापासून मला सुटका करून घ्यायची आहे ते ध्येय आपलं ठीक केलं पाहिजे म्हणजेच मला ईश्वरलाभ करून घ्यायचा आहे मला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे हे ध्येय जर जीवनामध्ये असेल तर तुमचा मार्ग बराच सोपा होईल ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हे उच्च ध्येयच नाही त्याला हे कंट्रोल करणं शक्यच नाही फार कठीण आहे तुम्हाला भगवंतच मदत करू शकतात भगवंताची कृपा पाहिजे म्हणून तुमच्या जीवनाचा उद्देश भगवान लाभच पाहिजे तेव्हा तुम्ही हे सगळं करू शकाल कारण तुमची सगळी एनर्जी मग तिकडे तुम्ही डायव्हर्ट कराल तुम्ही ते व्यर्थ गमावणार नाही कारण ध्येय उच्च आहे दुसरं म्हणजे तुमचा दृष्टिकोन बदला ह्या जगामध्ये असताना स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला त्यांना मातृवत समजा त्यांना व समजा त्यांना देवी समजा जे किंवा त्यांना आत्मा समजा की आत्मावत त्यांच्यामध्ये पण तोच आत्मा आहे की ज्यामध्ये कुठे लिंगभेद नाही आहे तेव्हा तुम्ही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि स्त्रियांनी पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण सगळी भगवंताची लेकरं आहोत भाऊ बहिणच आहोत ह्या नात्यांना आपण राहिलं पाहिजे एका घरामध्ये जर पाच लोकं असेल तर आपण म्हणत नाही विचार तुमच्या घरी किती लोक आहे आमच्या घरी तीन पुरुष आणि दोन स्त्री आहे असं आपण म्हणत नाही आमच्या घरी आई आहे वडील आहे भाऊ आहे बहीण आहे आपण असं म्हणतो कारण तिथे आपलं नातं आहे भाऊ बहीण आई वडील आहे तसंच समजा की हे जग भगवंताचे आहे सगळे भाऊ बहीण आई वडील असेच आहे तेव्हा तुमच्यामध्ये हे वाईट विचार येणार नाही मन पवित्र होईल आणि मनामध्ये वाईट विचार आले तरी लगेच चांगले विचार आणण्याचा प्रयत्न करा पतंजली म्हणतात वितर्क बाधने प्रतिपक्ष भावना तुमच्या मनामध्ये वा वाईट विचार आले ना तर लगेच सकारात्मक विचार घेऊन या नकारात्मक विचारांना काढण्याचा मार्ग म्हणजे चांगले विचार मनात आणा हे वाईट निघून जाईल तुमच्या मनामध्ये काम असण्याचे विचार आले हनुमान चालिसा लावा ऐकत बसा एखादं चांगलं धार्मिक पुस्तक घ्या गीता चँटिंग करा व्या विष्णू सहस्रनाम पारायण करा म्हणजे तुमचं मन डायव्हर्ट करा त्यावर तुम्ही चिंतन करत बसू नका त्यापासून मग त्या विचारांपासून मनाला मुक्त करा दुसऱ्या विचारा विषय म्हणजे विचारामध्ये गुंतवा किंवा साधूसंघ करा किंवा घराच्या बाहेर जा मित्रांशी बोला कोणत्या तरी कामामध्ये मनाला गुंतवा पण नुसतं एका ठिकाणी बसून चिंतन करत बसू नका त्यामुळे अजून वाढेल तेव्हा वा इथे सकारात्मक विचार आणा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला तुमच्या जीवनाचं ध्येय ठीक करा आणि नियमितप्रमाणे आध्यात्मिक साधना करा तुम्ही गुरुकडून मंत्र घेतलेला आहे मग दीक्षा घेतलेली आहे तर मग जप करा हे भगवंताचं नाव तुमचं मन पवित्र करेल मनामधून कामवासना काढून टाकेल तेव्हा भगवंताच्या ते नामाचा जप करा ध्यान करा हा पण एक मार्ग आहे एकांतात जा भगवंताला प्रार्थना करा की भगवंत माझ्यामधून एक काम विकार काढून टाक त्यामुळेच मी तुझ्यापासून दूर गेलेलो आहे तरी साधना पण तेवढीच महत्त्वाची आहे नियमितपणे साधना केली पाहिजे मन पवित्र करण्यासाठी तेव्हाच आपल्याला हे शक्य होईल तेव्हा साधना पण करणं गरजेचं कर आहे एकांतात जाऊन केली पाहिजे स्वाध्याय करा चांगली पुस्तकं वाचा शास्त्र वाचा रामकृष्ण विवेकानंद साहित्य वाचा वचनामृत वाचा म्हणजे एवढं सगळं संत साहित्य आपल्याकडे आहे आध्यात्मिक साहित्य आहे एवढे ग्रंथ आहे मग तुमच्या मनामध्ये चांगले विचार येऊ द्या ना ह्या वाईट विचाराला काढून टाकण्याचा हाच तर मार्ग आहे की चांगल्या विचारांमध्ये मनाला गुंतवा जेव्हा तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतील भरपूर विचार येतील चांगले तेव्हा हे वाईट विचार आपोआपच निघून जातील तुम्हाला जोर करून काहीच करावं लागणार नाही कारण तुमच्या मनामध्ये सगळे विचार आता चांगलेच आहे म्हणून स्वाध्याय करा आणि लोकांची सेवा पण करा कारण स्वतःला गुंतवून ठेवा नुसतं आयडियल बसू नका ते म्हणतात ना एम टी माइंड झेवीस वर्कशॉप जर आपलं मन एम टी असेल तर आपण काहीतरी चिंतन करत बसतो तेव्हा स्वतःला चांगल्या सत्कर्मामध्ये गुंतवून घ्या हे सगळे उपाय आपण केले पाहिजे त्याशिवाय होणार नाही तुमचं जेवण कमी पाहिजे तुमची झोप कमी पाहिजे जीवनामध्ये शिस्त पाहिजे सकाळी उठलं लवकर उठलं पाहिजे युक्त आहार विहार युक्त चेष्टश कर्मसु युक्त स्वप्न अश्य योगो भवती दुःख तेव्हा तुमचं जीवन नियंत्रित पाहिजे सगळं मॉडरेट पाहिजे सगळं मर्यादित पाहिजे खाणं पिणं झोपणं जागणं उठणं हे सगळं तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे म्हणजे जीवनामध्ये शिस्त पाहिजे जर ह्या सगळ्या गोष्टी असेल तर काय होईल तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करू शकाल तुमचं मन त्यामुळे पवित्र होईल म्हणून कठोर प्रयत्न करावेच लागतात प्रयत्न न करता कुणालाही काही ह्या गोष्टी साध्य करता येणं शक्य नाही आणि मग त्यामुळे होईल काय भव तुटेल धन्य होईल जीवन भव तुटेल तुटेलं धन्य होईल जीवन त्या संसाराचं बंधन तुटेल आणि तुमचं जीवन धन्य होईल मनुष्यजीवनाचं सार्थक होईल मन पवित्र होणं महत्त्वाचं आहे आणि हे विकारच मनाला अपवित्र करतात म्हणून ज्याला ब्रह्मचर्याचं चे पालन करायचं आहे त्याने खूप सावध राहिलं पाहिजे अपोजिट सेक्ससोबत जास्त मिक्स करू नये म्हणजे आपण जास्त स्त्रियांशी किंवा पुरुषांनी स्त्रियांशी किंवा स्त्रियांनी पुरुषांशी खूप घनिष्ठ संबंध ठेवू नये तेवढा कामापुरता संबंध ठेवावा खूप परिचय वाढवू नये नेहमी सावध राहावं वाईट सिनेमे वाईट पुस्तकं जे आपल्याला उत्तेजित करतात ते सगळं वाचणं आपण दूर केलं पाहिजे संध्याकाळी झोपायच्या झोपायच्या वेळेस चांगलं पुस्तक वाचलं पाहिजे भजनं ऐकली पाहिजे भगवंताला प्रार्थना केली पाहिजे भगवंताच्या फोटोकडं खोटेकडे बघत बघत आपण झोपलो पाहिजे म्हणजे आपल्या मनात रात्रभर चांगले विचार येतील चांगले स्वप्न पडतील सकाळी उठल्याबरोबर आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे देवाचं दर्शन घेतलं पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे ह्या गोष्टीने आपल्याला दिवस सुरू केला पाहिजे म्हणजे हे सगळं करावं लागतं कारण हे काहीही न करता आपोआप सगळं होऊन जाईल कधी होत नाही प्रयत्न केल्याशिवाय काहीच होत नाही आणि हे तर महाव्रत आहे ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे सगळ्या व्रतामध्ये महाव्रत आहे तुम्ही उपास तापास सगळं काही करा पण त्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे ब्रह्मचर्याचं आचरण करणं मोठ्या मोठ्यांना जमत नाही विश्वमित्रासारख्यांचं काय झालं आपल्याला माहीत आहे की ते अवघड आहे पण मात्र केल्याशिवाय गत्यंतर नाही जर आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल आपल्याला महान व्हायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊ त्यापूर्वी एकदा ही कविता आपण वाचून घेऊ जीवन सौंदर्यसूत्र ब्रह्मचर्या सम नसे अन्यव्रत ब्रह्मचर्याचे पालन करी नराला महान धन्य होतो जीव मन होऊनही पावन ब्रह्मचर्याचे पालन करी आरोग्य प्रदान एकदाची वाचता ऐकता राहते स्मरण एकाग्रता वाढविण्या ब्रह्मचर्याची उपाय मन केंद्रित होऊन होतो सर्वत्र विजय ब्रह्मचर्य महाव्रत जो नाही आचरत अध्यात्म अध्यात्मजीवनी नाही होतं तो प्रगत लाभ हेची कामाचे प्रयोजन विसरोनी नर होतो भोगपरायण वासना हेची विनाशाला कारण दानव होतो नर करी पाप आचरण कामवासनेचा वेग करी जो नियंत्रित तोची खरा योगी राही सदा आनंदात प्रयत्नपूर्वक करा ब्रह्मचर्याचे पालन भवबंधन बंधन तुटेल धन्य होईल जीवन प्रयत्नपूर्वक करा ब्रह्मचर्याचे पालन भव बंधन तुटेल धन्य होईल जीवन धन्य होईल जीवन तेव्हा मित्रांनो आज आपण इथेच थांबूया नमस्कार धन्यवाद ओव्ह सुखिन सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु